राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं रविवारपासून अपघात सुरक्षितता मोहीम सुरू करण्यात आली असून 10 जानेवारी ते 25 जानेवारी या कालावधीमध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे. एसटी महामंडळाच्या वतीनं अपघात सुरक्षित मोहिमेला रविवारपासून सुरुवात करण्यात आली. ही मोहीम 10 जानेवारी ते 25 जानेवारी पर्यंत चालू राहणार आहे. एसटी चालकांनी सुरक्षितपणे गाडी चालवावी, कोणत्याही प्रकारचा अपघात घडणार नाही याची काळजी घ्यावी यासाठी या मोहिमेचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती आगारा प्रमुख वी पठाण यांनी दिली. जानेवारी महिन्यामध्ये पुढच्या पूर्ण वर्षभर आपण सुरक्षित वाहतूक आहे, चालक आले, वाहक सुद्धा आले, तर रस्त्यामध्ये आपण एकदा चालवता वेळेस कुठलाही आपल्या हाताने अपघात होऊ नये या दृष्टीने आपलं एक रिफ्रेश करा म्हणतो आपण, आपला एक मेंदू आपण रिफ्रेश करतो का अपघात होऊ नये. वर्षभरात आपल्याकडे आपण प्रत्येक वेळेस झालेले अपघात पाहत असतो आणि जेव्हा तो अपघात पाहतो त्यावेळेस त्याला त्यावेळेस आपल्याला त्याची जी तीव्रता असते तीव्रता आपल्याला समजून येते, पण काही दिवसांनी काही वेळाने पुन्हा आपल्या त्या डोक्यात निघून जाते. तर असं होऊ नये यासाठी प्रत्येक वर्षी जसे आपले डॉक्टर सहभागाप्रमाणे हा कार्यक्रम आयोजित करतो. या कार्यक्रमामुळे बरेच आपले असे चालक वाहक आहे का थोडे प्रोत्साहित होतात, इन्करेज होतात आणि काही अनुचित घडणाऱ्या घटना सुद्धा आपण टाळू शकलेल्या आहेत आणि टाळू शकतात. अशा कार्यक्रमामधून प्रबोधन झाल्यामुळे बरेच जणांचे जीव सुद्धा वाचलेले आहेत. या कार्यक्रमाचं उद्घाटन प्राध्यापक प्रदीप माणकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी यंत्र अभियंता कोलरकर, अधीक्षक खैर मोडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.